नमस्कार. 14 जानेवारीला एक नवीन सिनेमा रिलीज होते, नाही वरणभात लोणचा कोण नाही कोणचा. हा सिनेमा मला पहिल्यांदाच सांगायचं की ज्यांना थोडे टिपिकल पिक्चर बघायचे, छान हॅपी एंडिंगवाले पिक्चर बघायचे, त्यांनी येऊ नये पिक्चरमध्ये. हा पिक्चर बघायला सोपा नाही आहे, हा पिक्चर ॲडल्ट आहे. मी मला पहिलंच सांगायचं वाटतं कारण 18 वर्षाच्या खाली लोकांनी येऊ नये थिएटरला. आणि 18 वर्षाच्या वरची पण काही लोक आहेत ज्यांना असले सिनेमा बघायची सवय नाही. याच्यामध्ये खूप व्हायलन्स आहे, त्याच्यामध्ये खूप सेक्स आहे, याच्यामध्ये खूप शिव्या आहेत. हा पिक्चर त्या सोसायटीचा आहे. आणि कुठेतरी मला माझी ट्रिलॉजी वाटते. पहिलं वाचतं, त्याच्यानंतर लाल बाग परळ आणि हा असं मला वाटतं. त्याची कंठ मिल्स बंद झाल्यापासून त्या सोसायटीमध्ये काय झालं, तिथल्या बायकांचं मुलांचं, तर त्यामुळे हा खूप सोपा पिक्चर नाही आहे बघायला. त्यामुळे तुमचं जरा स्ट्रॉंग हार्टेड लोकांनी हा पिक्चर बघा. आणि म्हणजे ज्यांना खरंच एक वेगळा सिनेमा बघायचा असेल, हा टिपिकल गाणी, डान्स, हिरो हिरोईन, लव्ह स्टोरी काही नाही आहे याच्यात, काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. साऊथ इंडियन पुष्पासारखा हिरो असा खांदा वर करून चालत नाही. याच्यात नॉर्मल लोक फिरतात, तशी लोकं चालतात. त्यामुळे हा पिक्चर बघायला येताना ही तयारी करून या की तुम्ही एक वेगळा पिक्चर बघणार आहात. आणि तो खरंच खूप पॅशनेटली बनवला. जयंत पवार हे आमचे मित्र अनफॉर्च्युनेटली आता नाही आहेत आपल्यात. त्यांनी हे खूप त्यावेळेला त्यांनी जी बघितलेली परिस्थिती होती त्या काळची, ज्यावेळेला मिल्स बंद झाल्या, मग रिडेव्हलपमेंट सुरू झालं, त्यावेळेस त्यांनी खूप वास्तव चित्रण त्यात आणले आणि त्याची एक रिॲक्शन म्हणून त्यांनी हा सिनेमा लिहिला. आणि तो सिनेमा खरंच खूप मला आवडला पिक्चर. म्हणजे एकतर तो पहिल्या डिरेक्टरला आवडावा लागतो आणि तो खरंच त्या पॅन्डेमिकच्या काळात बनवला असल्यामुळे थोडीशी आम्हाला रिस्ट्रिक्शन्स होते. चाळीत शूटिंग करता येत नव्हतं, पण मग तशी चाळीचा सेट उभारला गेला. पण ओव्हरऑल म्हणजे सगळं आज जेव्हा पिक्चर बघतो तेव्हा असं लक्षात येतं की जो मी ठरवलं त्याच्याजवळ जवळ 90% पिक्चर उतरला आहे. आणि ज्यांना खरंच बघायचा सिनेमा बघायचा असेल त्यांना नक्कीच हा पिक्चर आवडेल. ज्यांना असले पिक्चर बघायची सवय नसेल त्यांनी कृपा करून थिएटरमध्ये येऊ नये. आणि 18 वर्षाच्या खाली मुलांनी तर फिरकूच नाही त्या थिएटरच्या आजूबाजूला. पण बाकी ज्यांना इच्छा आहे त्यांनी बघा. दे विल डेफिनेटली टेक होम समथिंग. त्यावेळेच कशी ती परिस्थितीची जाणीव करून देणं की काय झालं. लोक म्हणतात आज मुलं तुम्ही क्राईम करताना दाखवता. मला त्यांना हेच सांगायचं वाटतं की आज जेव्हा तुम्ही ह्या रिमांड रूममध्ये जाल ना, तेव्हा शेकडो मुलं आहेत जे क्राईम करतात, तर ते जसं तिकडे रिहॅबिलिटेशन आहे तिथे, तसं ह्या एक काय म्हणतात त्याला ॲड्रेस केला गेला हा त्यावेळेचा प्रॉब्लेम. आणि तो त्या प्रॉब्लेम म्हणूनच बघण्यात यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.